ठीक है, ऑलरेडी जर हे डिझाईन केलं असेल आणि डिलीट करायचं असेल तर सिलेक्ट करून जस्ट डिलीट केलं आपण असं, तर फक्त कंटेंट डिलीट होतं, फॉरमॅटिंग डिलीट होत नाही. फॉरमॅटिंग मध्ये दिलेले कलर्स, बॉर्डर्स वगैरे. आता तर ज्या त्याला घालवायचं जर असेल तर सगळ्यात आधी त्याला सिलेक्ट करावं लागेल. सिलेक्ट करण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट ज्याच्यामध्ये समजा आता ही पूर्ण रो सिलेक्ट करायची आहे, राईट एरो किंवा लेफ्ट एरो ना असं एक एक सेल सिलेक्ट होते. शिफ्ट की प्रेस करून ठेवली, राईट एरोला आपण गेलो असं तर एक एक असं सिलेक्ट करत. आता ही पूर्ण रो सिलेक्ट झाली, शिफ्ट की अजूनही प्रेस करून ठेवली आहे, डाऊन एरो की युज करायचा म्हणजे हळूहळू अशी लेन सिलेक्ट होते. हे झालं एक ऑप्शन. किंवा दुसरा ऑप्शन काय आहे, आता इथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर कंट्रोल शिफ्ट आणि राईट एरो सिलेक्ट करतात. पण हे आता त्याच्यामध्ये कंटेंट नसल्यामुळं ते सगळं सिलेक्ट करतात. आधी जर कंटेंट आणि त्याच्यामध्ये समजा मला हे सिलेक्ट करायचं आहे तर कंट्रोल शिफ्ट डाऊन एरो सिलेक्ट केलं तर एक कॉलम सिलेक्ट होतो आणि परत तसंच राईट एरो सिलेक्ट करायचं, पूर्ण राईट पर्यंत हे सिलेक्ट करतात. म्हणजे दोन शॉर्टकट आहेत, एक जर फक्त शिफ्ट युज करायचं किंवा कंट्रोल शिफ्ट युज करायचं. समजा मी आता शिफ्ट की युज केली, डाऊन एरो प्रेस केलं तर एक एक सेल सिलेक्ट होते. आता शिफ्ट की प्रेस करून ठेवली आहे, राईट एरो की सिलेक्ट केली, पूर्ण हे सिलेक्ट झालं. आता हे जर क्लिअर करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं इथे होम मेनू मध्ये क्लिअर नावाचं ऑप्शन आहे, क्लिअर इथे. तर याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत, क्लिअर ऑल म्हणजे सगळं डिलीट होतं, कंटेंट पण डिलीट होतं आणि फॉर्मॅटिंग पण डिलीट होतं. कंट्रोल झेड केल्यानंतर परत आलं, परत एकदा क्लिअर, क्लिअर फॉर्मॅट्स याला जर क्लिक केलं तर फक्त फॉर्मॅटिंग जातं, कंटेंट तसंच राहतं, नंबर असतील, फॉर्म्युला असेल. तर त्याच्यानंतर इथं आहे क्लिअर कंटेंट, फक्त कंटेंट म्हणजे जे डिलीट की नव्हतं तेच, कंटेंट फक्त डिलीट झालं, फॉर्मॅटिंग तसंच आहे. आणि इथं आहे क्लिअर कॉमेंट्स अँड क्लिअर हायपरलिंक्स, हे ज्यावेळी आपण करू त्यावेळी बघूया. समजा पूर्ण डिलीट करायचं असेल तर क्लिअर ऑल युज करायचा आहे. ओके, एकदा ट्राय करून बघा. एक्सेल ओपन आहे का समोर? आता जो टेबल तयार केलाय ना तो टेबल सिलेक्ट करून घ्यायचा कीबोर्ड शॉर्टकट ना, शिफ्ट की युज करून आणि देन डाऊन एरो की, त्याच्यानंतर माउस युज करून क्लिअर ऑल, हे सगळं क्लिअर होतं. परत आणायचं असेल तर कंट्रोल झेड. वर्क होतंय? सिलेक्ट करून क्लिअर ऑल केले की पूर्ण जातं, फॉर्मॅट म्हटलं की फक्त कलर्स जातात, कॉन्टेंट फक्त कंटेंट जात. हे झालं क्लिअर ऑल असं. पण आता याच्यासाठी काय केलं, आपण कीबोर्डचा युज करून थ्रू कीबोर्ड आपण सिलेक्ट केला डेटा असा. पण या कमांडला जाण्यासाठी क्लिक करावं लागलं, माऊसचा युज करावा लागला. पण थ्रू कीबोर्ड पण इथं जात आहेत. आता काही कमांड्स असतात, इथे आहे बोल्ड नावाची कमांड, याला कीबोर्डचा शॉर्टकट आहे, ब्रॅकेट मध्ये दिसतो कंट्रोल पी. त्याच्यानंतर इथे याच्यासाठी कंट्रोल यू आहे. समजा आपण बोल्ड केलं, काय केलं तर असं ते वर्क होतं, कंट्रोल पी बोल्ड होणार त्याच्यामुळे. हा, कंट्रोल यू केलं तर अंडरलाईन येईल, कंट्रोल आय इटॅलिक येईल. पण काही कमांड्स ना असे शॉर्टकट आहेत. आता इथे ही सुद्धा कमांड आहे, याचा शॉर्टकट, याला शॉर्टकट नाही आहे. आता इथे किंवा शॉर्टकट असला तर कंट्रोल आणि शिफ्ट आणि एरो असतो इथं.
हे पण वर्क होत नाही. आता हे कंट्रोल शिफ्ट आणि एरो मुळे लेफ्ट अलाइन लेफ्ट सेंटर याची शॉर्टकट यायला लागले. बघा इथे म्हणजे काही कमांड्स आता ह्या क्लिअर कमांडला कुठलाही शॉर्टकट इथे दिसत नाही. तर ज्यावेळी शॉर्टकट दिसत नाही आणि या रिबन वरचे आपल्याला कमांड ज्यावेळी ऍक्सेस करायचे असतात त्यावेळी प्रेस करायचे आहे आल्ट की. आल्ट की नाव असते. समजा एकदा तुम्ही सिलेक्ट करून घेतलं की आल्ट की एकदा प्रेस करायची आणि सोडून द्यायची. याच्यामुळे काय होतं हे जे मेनू आहेत हे ऍक्टिव्ह होतात. बघा फाईल मेनूसाठी एफ आला शॉर्टकट, होम मेनूसाठी एच आहे, इन्सर्ट साठी एन आहे. प्रत्येक मेनूचा शॉर्टकट ऍक्टिव्ह होतो. फक्त आल्ट की प्रेस करायची आणि सोडून द्यायची. परत एकदा आल्ट की प्रेस केलं तर हे मेनू आलेले शॉर्टकट निघून जातात. आल्ट परत एकदा आल्ट आल्ट केलं की इथे तुम्हाला दिसतात होम मेनू जातात. मला आपल्याला होम मेनू मध्ये जायचंय कारण ही क्लिअर कमांड होम मेनू मध्ये आहे. समजा मला इन्सर्टला जायचं असेल, इन्सर्ट हे टेबल कमांड इन्सर्ट मेनू मध्ये आहे. मग समजा सुरुवातीला आपण होम मेनू मध्ये आहोत असं, आता आल्ट की प्रेस केली. इन्सर्टला जायचं असेल तर एन प्रेस करायचं, एन त्याचं शॉर्टकट एन आहे. आता तो एन प्रेस केला तर आपण इन्सर्ट मेनू मध्ये जातो. आता प्रत्येक कमांडला परत शॉर्टकट आला. टेबल हवा असेल तर त्याच्यासाठी शॉर्टकट आहे टी, तो टी प्रेस करायचं. मग ती पुढची अशी कमांड तुम्हाला देत. म्हणजे थ्रू कीबोर्ड सुद्धा आपल्याला हे वर्क होत. आता इथे मला थ्रू कीबोर्ड हा पूर्ण टेबल सिलेक्ट करायचा आहे. तो सिलेक्ट करण्यासाठी मी शिफ्ट युज केलं, पूर्ण रो सिलेक्ट केली, शिफ्ट प्रेस करून डाऊन एरो हे सिलेक्ट करून घेतलं. आता मला हे डिलीट करायचं आहे. त्याच्यासाठी कमांड आहे क्लिअर ऑल. ती कमांड आहे होम मेनू मध्ये. आता तिथे जाण्यासाठी पहिल्यांदा आल्ट. आता होम मेनू मध्ये जाण्यासाठी कुठली की असणार आहे? एच. एच तर एच प्रेस करायचं. आता एच प्रेस केल्यानंतर होम मेनू मधले सगळ्या कमांडचे शॉर्टकट दिसायला चालू होतात. त्याच्यामध्ये मला आता क्लिअर कमांडला जायचंय, त्याचं शॉर्टकट काय आहे? ई. तर ई ला प्रेस करायचं. मग आता ई पूर्ण मेनू ओपन होतो. त्याच्यामध्ये क्लिअर ऑल, क्लिअर फॉर्मॅटचे प्रत्येकाचे शॉर्टकट आहे. आता क्लिअर ऑल साठी ए आहे, ए केलं लगेच डिलीट होतो. कंट्रोल झेड. आता हे सारखं सारखं युज करून आपल्याला जर माहित असेल तर आपण सरळ आल्ट एच त्यानंतर ई ए केलं की लगेच डिलीट होत ते. आल्ट एच टी ए म्हणजे प्रत्येक कमांड. समजा रॅप टेक्स्ट करायचं आहे इथे, म्हणजे रिबन वरची कोणतीही कमांड आपल्याला डायरेक्ट युज करता येते, सिलेक्ट करता येते युझिंग कीबोर्ड. तर समजा इथे आता डिसेंबर असं लिहिलेले हा शब्द आहे, पण तो पूर्ण डिसेंबर शब्द दिसत नाहीये, किंवा हा डिसेंबर शब्द पूर्ण दिसत नाही, ह्याला मला रॅप टेक्स्ट करून घ्यायचा आहे ही कमांड. विदाउट कीबोर्ड जायचं असेल पहिल्यांदा आपण त्या सेलला सिलेक्ट केलं ज्याला रॅप करायचं आहे, त्यानंतर आल्ट मग एच. तर रॅप टेक्स्ट साठी शॉर्टकट आहे डब्ल्यू. डब्ल्यू प्रेस करा, ते लगेच रॅप करून घेत. कंट्रोल झेड. समजा तुम्हाला मर्ज अँड सेंटर करायचंय तर सगळ्यात आधी त्या सेल सिलेक्ट करायच्या. आता ह्या चार सेल सिलेक्ट केल्या, डिसेंबर हा शब्द मला मध्ये आणायचा आहे चार सेलच्या. परत मी इथं आल्ट एच त्यानंतर मर्ज अँड सेंटर साठी एम आहे, एम प्रेस केलं. त्यामधले पण वेगवेगळे ऑप्शन दाखवतं. तर मी पहिलाच मला हवा आहे सी, म्हणून सी प्रेस केलं. परत मला तिथे जायचं असेल तर आल्ट एच एम परत एकदा सी प्रेस कर. म्हणजे प्रत्येक कमांड आपल्याला आल्ट न युज करता येते. व्हेरी इम्पॉर्टंट टू एक्सेस ऑल कमांड्स ऑन रिबन. रिबन वर असलेल्या ऑल कमांड्स ऍक्सेस करण्यासाठी युज करायचं आहे आल्ट की आणि त्याच्यानंतर मग कॉरस्पॉन्डिंग टेन कॉरस्पॉन्डिंग शॉर्टकट्स.
ओके तर ही कमांड फार महत्त्वाची आहे, आल्ट आल्ट की बऱ्याच वेळा यूज होणार आहे. ओके तर मग आपण सुरू केलं होतं कॅल्क्युलेशन कसं करायचं असतं, त्याच्यासाठी आपण इथे नंबर्स टाकत होतो या ठिकाणी किंवा हे अंक भरून घेतले. तर फॉर एक्झाम्पल आपल्याला एक टेबल तयार करायचं इथं, तर त्याच्यासाठी मी इथे मंडे असं लिहून घेतलं, मंडे. पूर्ण वीक तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी फील हँडल मंडे टू सॅटरडे किंवा संडे, पूर्ण वीक तयार करून घेतला आपण इथे असा. त्याच्यानंतर या ठिकाणी समजा मंथ घ्यायचे, जानेवारी मंथ अप टू डिसेंबर एक टेबल तयार करतोय आपण. आणि इथे आपल्याला काय करायचं, आता काही टेम्परेचर टाकायचे, इथे आपण टेम्परेचर म्हणजे आता जानेवारी महिन्यामध्ये प्रत्येक मंडेला कोणकोणतं टेम्परेचर होतं आपल्याला फाइंड आउट करायचं, तर ते इथं आपण रँडम नंबर असं टाकू शकतो. टेबल टेम्परेचर असणार नाही त्यामुळे आपण मिनिमम 20 मॅक्सिमम 35 पर्यंत जाऊ शकतो हे असे नंबर टाकता येईल. पण सध्या आपण जास्त वेळ लागेल म्हणून आपण काय करूया, इथे सरळ 20 त्यानंतर इथे लिहूया 2 पासून सुरू करू, 2 4 या दोघांना सिलेक्ट केलं आणि इकडे ट्रॅक करूया. त्यानंतर पुढचा इथे टेम्परेचर वाढवूया 3 आणि 6, एक सॅम्पल टेम्परेचर आहे हे फक्त प्रत्येक दिवसाचं. समजा आता हे बाकीच्या पण गोष्टी फिल करायच्या असतील तर सरळ हे 2 3 हे 4 सिलेक्ट करायचे एकत्र आणि त्यांना एकदा इकडे ट्रॅक करा, सिलेक्शन न घालवता परत एकदा इकडे ट्रॅक करायचे, म्हणजे ऑटोमॅटिक आपल्याला नंबर्स येतात असे इझिली. काय काय करायचं आहे, याच्या आधी आपण 2 नंबरचं बघितलं होतं, 4 5 and 6 टुगेदर सिलेक्ट केले, ट्रॅक कसं करायचं. आता काय करायचं, 4 नंबर सिलेक्ट करायचे, म्हणजे इथं पहिल्यांदा पहिला नंबर 2 आहे, तुम्ही कुठलाही नंबर घेऊ शकता 2 4, त्यानंतर इकडे मी टाकूया 5 आणि 6, नंतर सिलेक्ट करायचं 14, मग जायचं फील हँडल ला, एकदा ड्रॅग करा इकडे, त्यानंतर एकदा खाली ड्रॅग करा, सिलेक्शन न घालवता ड्रॅग करायचं. हे असं तुम्हाला टेम्परेचर येऊ शकतं म्हणजे, किंवा असं रॅन्डम नंबर येतात. मग आता हे एकाच आठवड्याचं आहे, जानेवारी महिन्याचं एकाच आठवड्याचं आहे, तुम्हाला अजून 4 आठवडे असतात प्रत्येक महिन्यामध्ये. ते करण्यासाठी सगळ्यात आधी हे जे मंडे ट्यूसडे वेन्सडे वगैरे आहे यांना काय करूया, उभे करूया, म्हणजे ओरिएंटेशनला जायचं आणि व्हर्टिकल टेक्स्ट करून घेऊया असं, म्हणजे कॉलमची रुंदी आपल्याला कमी करता येईल. आता कॉलमची रुंदी कमी करायची म्हणजे अशी छोटीशी करायची इथंपर्यंत मंडे, पण सगळ्या कॉलमची रुंदी आपल्याला कमी करायची होती. त्याच्यासाठी काय करायचंय, पहिल्यांदा ह्या सगळ्यांना सिलेक्ट करायचं, त्यानंतर कॉलमच्या हेडिंग वर इथेच सीईडी कुठल्याही कॉलमच्या हेडिंग वर राईट क्लिक करा, देन कॉलम विड्थ इथे गेल्यानंतर आता कॉलम विड्थ 8.43 आहे, समजा मला इथे 5 करायचे, 5 करा. ओके अजून कमी करायचे असेल राईट क्लिक कॉलम विड्थ आपण करूया 3, हे असं सेट होत. समजा आता बऱ्याचशा कॉलमची मला इकडे हवी आहे इकडे, तर त्याच्यासाठी आधी सगळ्यात आधी मी हा जो संडे आहे संडे पासून इकडे ट्रॅक करून घेतलं, ट्रॅक केल्यानंतर परत ते कॉलम सिलेक्ट केले, पुन्हा एकदा राईट क्लिक आणि कॉलम विड्थ इथे आपण 3 टाइप करू. आता सगळ्या कॉलमची रुंदी 3 झालेली आहे, ट्राय करून बघा. पूर्ण असं टेबल तयार करायचं, प्रॅक्टिकली करून बघूया म्हणजे कळेल. आहे का पीसी चालू आहे की नाही आहे? हो चालू.
सगळ्यात आधी आपण मंडे ट्यूजडे एक वीक तयार करून घेतला, मग मंथ्स, त्याच्यानंतर इथे टेम्परेचर लिहिलंय टेम्परेचर घेण्यासाठी, चार नंबर लिहिले, चार पाच चार आणि सहा, असं चार नंबर एकत्र सिलेक्ट करून त्यांना समजा असं ड्रॅग केलं तर आपल्याला नंबर ऑटोमॅटिक मिळतो. झालं का? स्क्रीन शेअर करता येईल? लॉग इन करावं लागेल काय? कम्प्युटरवरच लॉग इन आहे ना आता? नाही, मी मोबाईल मध्ये. मोबाईल शक्यतो कम्प्युटर मधून लॉग इन करायचं, म्हणजे डायरेक्ट शेअर केल्यानंतर बघताय तुम्हाला काय. बरं, आता ही ही गोष्ट लक्षात आली कशी केली? आता नॉर्मल आपण लिहून घेतलं, त्याच्यानंतर इथे आहे होम मध्ये ही रिबन आहे, या रिबन मध्ये आपण गेलो ओरिएंटेशनला आणि हे रोटेट टेक्स्ट अप घेतलं. आता त्याच्यामध्ये सुद्धा बाकीचे सगळे नंबर तुम्हाला व्यवस्थित सिलेक्ट करायचे असतील किंवा मध्येला ठेवायचे असतील बरोबर मध्ये, पहिल्यांदा त्यांना सिलेक्ट करून घ्या, कंट्रोल शिफ्ट राईट एरो डाऊन एरो, पूर्ण नंबर सिलेक्ट होतील आणि मग त्यांना सेंटर अलाइन करून घ्यायचं असतं. सेंटर अलाइन करून घेतली. आता काय करायचं आहे, हा जो पहिला आहे ना मंडे ट्यूसडे वेन्सडे थर्सडे संडे, हा फर्स्ट वीक आहे. मग आपल्याला तसं त्याला स्पेसिफाय करायचं जर असेल तर एक काम करू, आधी इथे वरच्या बाजूला एक दोन तीन ह्या संडे पर्यंत सिलेक्ट केलं, यांना मर्ज अँड सेंटर करून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला नाव देता येतं फर्स्ट वीक, जानेवारीचा फर्स्ट वीक झाला तो. आता त्याच्यानंतर सेकंड वीक हा आहे, मंडे पासून सुरू झाला संडे पर्यंत, याला सुद्धा आपण मर्ज करू शकतो, याला सेकंड वीक. टेबल कसे तयार होतात, डेटा कसं तयार करायचं असतं त्याच्यासाठी. थर्ड वीक करायचं आहे तर हा थर्ड वीक झाला तयार. आता अजून एक वीक तयार करायला लागेल, हा थर्ड वीक इथून पर्यंत पाहिजे संडे पर्यंत. त्याच्यानंतर अजून मंडे पासून संडे पर्यंत पुन्हा एकदा या सगळ्यांना सिलेक्ट केलं, राईट क्लिक. राईट क्लिक करता आलं नाही तर कीबोर्ड शॉर्टकट ने पण आपल्याला त्याची विड्थ लावता येते. कशी? तर पहिल्यांदा कॉलम सिलेक्ट करून घ्यायची, शिफ्ट, हे सगळे कॉलम सिलेक्ट करून घेतले एक्स टू एडी. आता आपल्याला त्याची विड्थ चेंज करायची आहे, तर विड्थ साठी सगळ्या गोष्टी आहेत
मेनू होम मेनू मध्ये आणि त्याच्यामध्ये फॉर्मॅट नावाची कमांड आहे वरच्या बाजूला इथे पहिल्यांदा आल्ट मग एच होम मेनू मध्ये जाण्यासाठी फॉर्मॅट कमांड साठी ओ आहे याच्यामध्ये दिसतो तुम्हाला कॉलम वेड ज्याच्यासाठी शॉर्टकट आहे डब्ल्यू डब्ल्यू केलं इथं कॉलम वेड मध्ये तीन प्रेस करा एंटर की प्रेस केली कॉलम लगेच तयार होतात इथे आता तुम्हाला त्याच्यानंतर या सगळ्यांना मर्ज अँड सेंटर करायचं आहे फोर्थ वीक लास्ट वीक असं म्हणू शकतो प्रत्येक महिन्याचा परत इथे नंबर आपल्याला टाकायचे होते आता हे सगळे मायनस नंबर आलेले आहेत काही ठिकाणी किंवा इथे मोठे नंबर आलेले आहेत इथे हा नंबर आहे -120 इथे नंबर आहे -136 आता टेम्परेचर काय एवढा असू शकत नाही त्याच्यामुळं हे नंबर आपण सरळ बदलून टाकू कसे बदलायचे लहान केलं बघा त्यावेळी असं टेबल लहान मोठं आपल्याला करता येतं कशामुळं कंट्रोल की आणि माऊसचं स्क्रोल बटन आहे त्याचा उपयोग करून पूर्ण शीट लहान मोठी करून घेता येते काम करत असताना आपण नक्की कुठं काम करतो हे कळतं इझिली असं शीट मध्ये इथे इथे वगैरे किंवा इथे एक स्लायडर असतो हा या बाजूला इथे बघा इथे घड्याळ दिसते 627 बरोबर इथे या साईडला एक स्लायडर आहे या स्लायडरचा युज केला तरी होतं तसं मी थोडं याला लहान करून घेतलं आता मला ना जे काय टेम्परेचर हवं आहे समजा हेच टेम्परेचर सगळीकडे कॉमन पाहिजे असेल 34 पर्यंत 41 तर एवढा डेटा मी कॉपी केला कॉपी आणि इथं कर्सर ठेवला पेस्ट परत एकदा इथे कर्सर ठेवला पेस्ट आता अजून एक लाईन पाहिजे फक्त तर मी ही कुठली पण एक लाईन कॉपी करून इथे ठेवू शकतो डेटा तयार झाला मोबाईल फोनचा आवाज कमी करून ठेवा म्हणजे ना पूर्ण आवाज कमी केला की हे येणार नाही हे खूप कशामुळे होतं किंवा कम्प्युटरचा आवाज पूर्ण कमी करा माझ्या सर एक मिनिट सांगतो ओके आता स्क्रीन दिसतोय परत आता इथे तुमच्या कम्प्युटरला नाही तर साऊंड असेल इथे साऊंड पूर्ण झिरो करून ठेवायचं म्हणजे मग ते एको येणार नाही फोनचा ठेवायचा कम्प्युटरचा पूर्ण कमी करून ठेवायचा झालं मोबाईलचा तर आवाज वाढवला तरी चालेल आता मोबाईलचाच तर आवाज आहे हा आता ओके आवाज आता एको गेला पूर्ण ठीक आहे परत मी शेअर करतो ओके तर हे असं टेबल तयार झालं ज्याच्यामध्ये आपण काही मर्ज अँड सेंटर पण युज केला इथं अजून मर्ज अँड सेंटर आपल्याला इथे युज करता येतो आता हे जे आहे ना जानेवारी फेब्रुवारी मार्च यांना पण मर्ज सेंटर करूया हा क्वार्टर फोर असतो वर्षाचा शेवटचा क्वार्टर त्याच्यानंतर हे एप्रिल मे जून हा असतो क्वार्टर वन सिलेक्ट करा Q1 त्याच्यानंतर इथे या ठिकाणी सिलेक्ट केलं Q2 क्वार्टर टू क्वार्टर थ्री क्वार्टर थ्री या सगळ्यांना सिलेक्ट केलं आणि मग याला सेंटरला अलाइन करून घेतलं हा सुद्धा टेम्परेचर जो फील्ड होता त्याला पण मी सेंटरला असं अलाइन करू शकतो हवं तर त्याला तुम्हाला असं त्रिकट ठेवायचं असेल तर इथे आहे अँगल
टेबल तयार करून घ्या असं लगेच. शेअर स्क्रीन म्हटलं ना सर तर एक मेसेज येतोय. एक मिनिट हा, एकच मिनिट. हा आता आता करू का? ओके आता इथे आपण काय केलं, मंडे ट्यूसडे असे फर्स्ट वीक घेतला, ऍड केला. इथे संडे नंतर इथे आपण एक कॉलम इन्सर्ट केला. इथे मला तो कॉलम हवा आहे, राईट क्लिक केलं इन्सर्ट, लगेच कॉलम येतो. इथे टाईप करून घेतला आपण टोटल. समजा सेम कॉलम तुम्हाला अजून इथे पण हवा आहे या संडे नंतर मंडेला, तर इथे कीबोर्डचा शॉर्टकट आहे कंट्रोल की आणि प्लस साइन. हे केल्यानंतर एक हा डायलॉग बॉक्स येतो इन्सर्टचा. इन्सर्ट आपल्याला काय इन्सर्ट करायचा, इन्सर्ट एंटायर कॉलम. तर ते एंटायर कॉलमला सिलेक्ट करून इन्सर्ट करू शकतो. परत एकदा समजा इथे हवा आहे. आता कॉलम इन्सर्ट करायचा जर असेल तर आल्ट की, होम की, एच, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा इथे इन्सर्ट डिलीट आणि फॉर्मॅट दिसतं बरोबर. तर मला इथे कॉलम इन्सर्ट करायचा होता आल्ट एच, त्यानंतर इन्सर्ट साठी आय, आणि त्यानंतर इन्सर्ट कॉलम करायचा आहे त्याच्यासाठी सी. कॉलम असा येतो. आता काय करायचंय, मला हे जे टोटल आहे टोटल कॉपी केलं कंट्रोल सी, आणि इथे कंट्रोल डी, कंट्रोल डी, इकडं पेस्ट करून घेतली ती गोष्ट. आता हे टोटल कॉलम आल्यानंतर आता तुमचं काय काम असणार आहे, या सगळ्यांची बेरीज करायची आहे, 2, 5, 8, 11 वगैरे. तर इथं इथं कर्सर ठेवायचा, त्यानंतर इक्वल साईन पहिल्यांदा लिहायचं. पहिला अंक आहे आपला 2, 2 + 5 + 8 + 11 + 14 + कुठला नंबर होता तिथे 20 आहे. मग आता हे काही वेळेला हे असं व्यवस्थित जर दिसत नसेल, आपण इथे कर्सर ठेवायचा, फॉर्म्युला बार मध्ये ठेवायचा कर्सर आणि इक्वल इथे लिहायला सुरू करूया. आधी 20 घेतला तरी चालतो, 20 + 17 + 14 + 11 + 8 + 5 + 2 आणि एंटर केलं, तुम्हाला तिथे ऍडिशन मिळते इथे. समजा यांची ऍडिशन करायची आहे इथे, तर इक्वल साइन 4 + 6 + असं ऍड करता येतं. एक तर इथं डायरेक्ट ऍड लिहायला चालू करायचं, किंवा फॉर्म्युला बार मध्ये क्लिक करायचं इक्वल साइन, त्यानंतर 4 + 6 + 8 + 9 = 8, नंतर 10 + 12 + 14 + 16 एंटर केल्यानंतर तिथे तुम्हाला ऍडिशन मिळते. तर हा टोटल कॉलम फक्त ऍड करून घ्यायचा सगळीकडे आता. ठीक आहे, ऍडिशन साठी प्लस साइन वापरायचं असतं. प्रत्येक नंबर घ्यायचे, पहिल्यांदा इक्वल साइन लिहायचं कधी ऍड करताना, त्यानंतर मग 6 + 7 + 8 + 9 + 10 आणि हे आता नंतर करा. हे झाल्यानंतर फक्त कलरिंग द्यायचं आहे. समजा यांना कलर द्यायचा असतो आपल्याला, समजा फर्स्ट वीकला सेपरेट कलर द्यायचा असेल तर कलर देऊ शकतो असं. इथे जाऊन जरा फेंट शेड द्यायच्या, जास्त डार्क शेड द्यायच्या नाही. डेटा जर व्यवस्थित दिसायचा असेल तर शक्यतो फेंट शेड द्यायच्या. तसं यांना पण देता येतं इकडल्या. महत्वाचा आपला डेटा असतो हा, त्यामुळे यांना बरोबर बोल्ड करून घ्यायचं. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या बिन महत्वाच्या आहेत. मेन
डिजिट्स असतात हे क्लियर दिसले पाहिजेत आणि ऍक्च्युअल डेटा थोडस फेंट मध्येच ठेवायचं त्यांना. ठीक आहे, तर हे कलरिंग आणि हे ऍडिशन करून फक्त ग्रुप मध्ये शेअर करा. ओके, चल सी यू टुमॉरो. बाकीचे प्रीती आहे, तिला बँकेतून सुटायला जरा वेळ होतो फार, त्यामुळे ती म्हणाली पहिल्यांदा रेकॉर्डेड सेशन करणार आहे. त्याच्यानंतर अजून एक जण आहे, त्याचा पण जॉब मुळे जरा थोडा इश्यू झालाय, तो से काही दिवस आता सध्या रेकॉर्डेड बघणार आहेत.